हाय सर्वप्रथम सर्व पालक आणि विद्यार्थी यांचं स्वागत करतो आहे पी सी सी सायन्स अकॅडमी पुजारी कोचिंग क्लासेस यामध्ये सर्वजण लॉकडाऊनच्या परिस्थितीमधून जात आहेत नक्कीच सर्व विद्यार्थी असतील पालक असतील यांना त्रास होतो आहे म्हणजे जे आपले रेग्युलर ॲक्टिव्हिटीज असतात कॉलेज ॲडमिशन रिझल्ट या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब झालेल्या आहेत आणि त्यामुळं थोडं मानसिक परिस्थिती म्हणजे पाहता तर थोडं मुलं पण कन्फ्युजन स्टेटमध्ये आहेत पॅरेंट्स पण कन्फ्युजन स्टेटमध्ये आहेत परंतु सर्व कन्फ्युजन न होता नक्कीच काही दिवसानंतर परिस्थिती ही नॉर्मल होईल आणि जशी परिस्थिती नॉर्मल झाली तर सर्व काही पूर्ववत परिस्थिती होईल आणि आपली जी रेग्युलर लाईफ आहे ती स्टार्ट होईल आशा करतोय की सर्वजण आपापल्या घरी सुरक्षित असतील विद्यार्थी पण पालक पण आणि सर्व कुटुंब तुमचं आणि आपण जो आता नवीन बॅच सुरू करतो आहे याबद्दल एक ओरिएंटेशन लेक्चर म्हणून आपण हा एक सेशन ठेवलेला आहे तर सर्व विद्यार्थी व पालकांनी व्यवस्थित शेवटपर्यंत पाहून घ्या आणि ज्या काही तुमच्या डाऊट आहेत त्या डाऊट नक्कीच तुम्ही शेअर करा कमेंट बॉक्समध्ये किंवा डायरेक्टली कॉल केलं तुमच्या स्क्रीनवर नंबर दिसतच आहे तरी पण चालेल जेणेकरून आपण जी ही अडथळा येत आहे की या कोरोनामुळं तो अडथळा न येता आपण आपल्या जी पुढची आपलं टार्गेट असतं हे अचीव करण्यासाठी आपण तयारीला नक्कीच एक पॉझिटिव्ह एनर्जीनं आपण लागूयात तर परत एकदा मी सर्वांचं स्वागत करतोय या पुजारी कोचिंग क्लासेसमध्ये आणि जो की आपण विद्यार्थ्यांसाठी उपक्रम करतोय त्याचं नक्कीच आपण एक पॉझिटिव्ह एनर्जीनं आपण स्वागत करूयात आणि आपण पुढे जाऊयात आता जर पाहिलं तर सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे जी, जी दहावीची एक्झाम दिलेली आहेत मुलांनी पेपर एक राहिलेला होता भूगोलचा परंतु तो ॲव्हरेज स्केअर करून तो रिझल्ट डिस्प्ले करण्यात येईल हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि कालची जर न्यूज पाहिली आपण सोळा तारखेची न्यूज जर पाहिली तर जे आपले शिक्षण मंत्री आहेत वर्षा गायकवाड यांनी डिक्लेअर केलेलं आहे की जुलैच्या एंडिंगमध्ये दहावीचा रिझल्ट हा लागणार आहे आणि एक महिना ॲडमिशन प्रोसेस घेऊन तुमचे सप्टेंबरपासून अकरावीचे क्लासेस सुरू होतील असं त्यांनी एक माहिती दिलेली आहे आणि हे सर्वांना माहितीच असेल मी असे अपेक्षा करतोय परंतु ज्यावेळेस आपण आता पुढच्या टार्गेटला जातोय म्हणजे जसं पाहिलं आपण हे दहावी आणि त्याच्यानंतर अकरावी बारावी हा जो मेन तुमचा शेड्यूल आहे मेन जो तुमचं टर्निंग पॉईंट म्हणतोय आपण याला त्याच्यानंतर तुमचं जे करिअर डेव्हलप होणार आहे तर हा एक खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पाडा आहे मुलांच्या आयुष्यामधला आता जर पाहिलं तर विद्या पालक आणि विद्यार्थी यांनी काय करायचे तर आपल्याला हे ठीक आहे काही मुलं विचार करत असतील किंवा काही पालक विचार करत असतील की रिझल्ट लागेल रिझल्ट लागल्यानंतर पाहूयात ॲडमिशन कुठे भेटेल याची पण डाऊट येतो ॲड परत पर्सेंटेज कसे असतील हे पण परत एक आणखी कन्फ्युजन आहे म्हणजे गोष्टी क्लिअर नाहीत अनसर्टन गोष्टी आहेत सगळ्या परंतु या अनसर्टन गोष्टीला न जाण्यासाठी आपण जर एक पॉझिटिव्ह एनर्जीनं घेतलं आणि एक पॉझिटिव्ह थिंक करून घेतलं तर नक्कीच या गोष्टीचा फायदा होतो आणि आपण कोणती पण गोष्ट पाहिलं तर पॉझिटिव्ह न घेतलं तर याचं जे सक्सेस भेटणार आहे हे नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह आणि सक्सेस हे नक्कीच भेटणार आहे आता आ, पालक आणि विद्यार्थी मित्रांना सांगण्यात असं आहे की आताची परिस्थिती पाहिली तर आता हा जून महिना आहे आणि आपण सतरा जून पासून अकरावीची बॅच सुरू करत आहे आता सतरा जूनपासून आपण अकरावीची बॅच सुरू करत आहे त्याच्यामुळं आपल्याला आता अकरावीचं प्रिपरेशन करणं हे गरजेचं आहे अकरावीचं प्रिपरेशन म्हणजे आपलं जे टार्गेट असतं हे नीट जे डबल ई किंवा सीईटी टी असं टार्गेट असतं आता ज्यावेळेस आपण नीट जे डबल ई आणि सीईटी टीसाठी अचीव्ह करतो टार्गेटसाठी तर लक्षात घ्या ही म्हणजे प्रिपरेशन हे हार्ड आहे का नाही आहे हे सोपं आहे का नाही आहे पण हे, नहीं, नहीं। हे, हे हार्ड पण नाही आणि सोपं पण नाही तुम्ही म्हणताल सर काही येडे झाले काय पण नाही हार्ड पण नाही सोपं नाही ज्याला हे टेक्निक आलेली आहे त्याला नक्कीच सोपं आहे आणि ज्याला टेक्निक नाही आली त्याला हे हार्ड आहे त्याच्यामुळं आपण जर विचार केला तर हे जी जे सक्सेस आहे आपल्याला नीट आणि जे डब्ल्यू साठी याला एक प्रॉपरली गायडन्स असणं गरजेचं आहे आणि गायडन्स असण्यासाठी आपण काय करतोय कोचिंग क्लासेस जॉईन करतोय किंवा एखादी प्रॉपर इन्स्टिट्यूट असेल ती जॉईन करतोय आणि त्याच्या थ्रू आपण हे प्रोसेस राबवतोय सीईटी म्हणजे तुम्ही आता दहावीत काही मुलांचं कन्फ्युजन असं पण असतं की पुढे काय करायचं ते माहितीच नसतं म्हणजे कुणी म्हणतात कॉमर्स घ्यायचं कुणी म्हणतं आर्ट म्हणतो कुणी म्हणतं सायन्स घ्यायचं हे असे कन्फ्युजन स्टेटमध्ये आहात तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही दहावीचा रिझल्ट आता मी म्हणजे यावर्षीची परिस्थिती सांगतोय दहावीचा रिजल्ट हा लागणार आहे मुलं पास होणार आहेत रिझल्ट येईल नक्कीच रिजल्ट हा चांगला येईल कारण अभ्यास केलाच असताल तुम्ही आणि त्याच्यामुळे रिजल्ट हा चांगलाच येणार आहे आणि त्याच्यानंतरची जी आपली विचार करण्याची प्रक्रिया सुरू होते की ॲडमिशन घ्यायचं कुठं ॲडमिशन घेण्यासाठी आपल्या तीन स्ट्रीम्स आहेत आर्ट कॉमर्स सायन्स आर्टसाठी मुलं प्रिफर करतात जर तुम्ही एम पी एस सीचं प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही आर्ट प्रिफर करता त्याच्यानंतर कॉमर्स जर तुम्हाला वाणिज्य शाखा हवी असेल म्हणजे जे सी ए म्हणतोय आपण अकाउंट म्हणतोय याच्यामध्ये जर करिअर करायचं असेल तर मुलं कॉमर्स सिलेक्ट करतात आणि सायन्स जर पाहिलं तर सायन्स हे खूप मोठं क्षेत्र आहे जसं पाहिलं आपण सायन्समध्ये तुम्ही कुठे पण जाऊ शकता म्हणजे मी तर म्हणतोय एक सर्कल जर ड्रॉ केला तर हा सर्कल इकडे तुम्हाला प्रचंड वाटायत ते जाण्यासाठी समझला? तर तुम्हाला सायन्स सिलेक्ट करायचे आता ज्यावेळेस तुम्ही विचार करा तुम्ही तुमचं गायडन्स घ्या रिलेटिव्हच प्रॉपरली कोणतं काउन्सलर असेल तर त्याच्या त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचा डिस्कस करा की मुलांची इच्छा काय आणि पालकांची इच्छा काय आणि त्याच्यामधून तुमची ब्रँच सिलेक्ट करा आता ब्रँच सिलेक्ट झाल्यानंतर आपला जो समजा मुलांनी सायन्स सिलेक्ट केले तर सायन्सच्या मुलांना आपण गायडन्स करण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत सायन्स ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट करताय आता सायन्स सिलेक्ट का करायचं तर मुलांचं स्वप्न असतं की आपल्याला मेडिकल किंवा पालकांचं स्वप्न असतं की आपला डॉक्टर बना आपला मुलगा हे डॉक्टर बनायला पाहिजेत आपला मुलगा हा इंजिनियर बनायला पाहिजेत आय आय टी मधून एन आय टी मधून तर हे स्वप्न असतात तर मी थोडं याच्याबद्दल येतोय कारण हे याची जाणीव असणं गरजेचं आहे कारण काही काही मुलांना काय होतं की बारावीला आल्यानंतर किंवा बारावीच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा समजत नाही की एक्झाम कोणती द्यायची आणि काय नाही द्यायची तर हे थोडं मी एक थोडंसं सवी शॉर्टमध्ये सांगतो आणि जसं आपलं समोरासमोर किंवा फेस टू फेस कम्युनिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला प्रॉपरली गायडन्स करण्यात एक आपली लॉकडाऊन संपल्यानंतर पॅरेंट्स मिटिंग पण होईल जे स्टार्टिंग ओरिएंटेशन सेशन असेल त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी पूर्ण डिटेल्समध्ये पालकांसोबत आणि मुलांसोबत चर्चा करतोय आणि आपण पुढच्या गोष्टीला पण पुढचे जे आपलं टार्गेट आहे त्याच्यासाठी आपण प्रोसेसिंगला पण ला लागतोय आता लक्षात घ्या तुम्ही सायन्स सिलेक्ट केला सायन्स सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जे टार्गेट आहे आता तुम्ही तुमचं जे ऍडमिशन आहे हे दोन हजार वीस एकवीस अकरावीसाठी असेल तुम्हाला जी एक्झाम द्यायची एक ती एक्झाम असेल तुमची बारावीची दोन हजार बावीस मध्ये म्हणजे फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये तुम्हाला बारावी बोर्डची एक्झाम द्यायची त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर एक महिन्यानंतर लगेच आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्टार्ट होतात आणि जानेवारी दोन हजार बावीस मध्ये पहिली एक्झाम येईल तुमची जे ई मेन ची एक्झाम येईल तुम्हाला एक्झाम किती एक्झाम द्यायचे आहेत नॉर्मली आपण एक्झाम भरपूर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत प्रायव्हेट कॉलेजेसचे आहेत सर्व आहेत तर नॉर्मली आपण जे प्रेफर करतोय नीट जे ई आणि सीई टी या चार एक्झाम तुम्हाला द्यायचे चार एक्झाममध्ये तुम्ही आता मी थोडं क्षेत्र सांगतोय थो त्याच्यानुसार तुम्ही टार्गेट फिक्स करा आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या कारण डिसिजन करायला तुम्हाला आता वेळ आहे आणि प्रिपरेशन आपण आजपासून बॅच सुरू करतोय तर नक्कीच याच्या गोष्टीचा तुम्हाला लवकरात लवकर सर्वांना फायदा होईल नंतर इकडे तिकडे धडपड करायची गरज नाही आहे आपल्याला आता जर पाहिलं आपण तुम्ही मुलांची मुलाची आवड से आवड हे करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही तुमचे जे काउन्सलर असतील तुमचे रिलेटिव्ह असतील जे चांगल्या पोस्टवर असतील त्यांच्याशी डिस्कस करा आणि फील्ड सिलेक्ट करा सायन्स तर आपण सिलेक्ट केलेलं आहे पण आता प्रिपरेशन कुठून करायचे आपला नीटसाठी करायचे आपला जे ई करायचे का आपल्याला सीईटी करायचे आता जर पाहिलं आपण नीट ही एक्झाम असते ही एक्झाम असते मेडिकल फील्डसाठी म्हणजे जर तुम्हाला डॉक्टर बी एम एस एम बी बी एस बी एच एम एस हे जर व्हायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नीट एक्झाम द्यायचे त्यानंतर जे डबाम असेल जे डब्लि एक्झाम ही दोन फेजमध्ये असते जे ई मेन आणि जे डबल ई अडव्हान्स ही जी एक्झाम असते ते इंजिनिअरिंगसाठी असते आणि सीई टी सी टी मध्ये पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असं आपल्याला दोन एक्झाम असतात तुम्ही एक एक्झाम देऊ शकता किंवा दोन्ही पण एक्झाम सीई टी ची देऊ शकता तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही एक्झाम सिलेक्ट करून तुम्ही या सीईटी चे एक्झाम देऊ शकता ही फक्त स्टेट बोर्डसाठी किंवा स्टेट स्टेट लेव्हलला एक्झाम असते म्हणजेच महाराष्ट्र स्टेट आहे तर त्या महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काही आपल्याला कॉलेजेस असतील त्यांना त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी ही एक्झाम असेल त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजचे एक्झाम्स असतात समजा बीट्स असेल वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स आहेत जे जे आपलं नाव आपलं राखून येईल तर त्यांच्या एक्झाम असतात त्या पण एक्झाम आपल्याला द्यायचे आहेत त्याच्यानंतर जर तुमची पर्सेंटेज दहावीला सेव्हन्टी पेक्षा जास्त असेल फाईव्ह पर्सेंट जास्त असेल म्हणजे तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर समजेल तर तुम्हाला अकरावीला आता नोव्हेंबर मंथ मध्ये एक पहिली एक्झाम असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याला म्हणतो आपण के व्ही पी वाय किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना आणि तीच एक्झाम आपण परत बारावीला पण देऊ शकतो ती एक्झाम द्यायची का हा एक प्रश्न येऊ शकतो तर ती एक्झाम देण्यासाठी आपल्याला कारण काय जे आपल्याला पाहिलं की कर... जर आपण एक्झाम जर ही क्रॅक केलं ही नॅशनल लेव्हलची एक्झाम आहे हे जर एक्झाम आपण क्रॅक केलं तर आपल्याला तुम्ही इस्रो नाव ऐकलं असताल किंवा आपला आय आय एस सी ऐकलं असताल तिथे तुम्हाला ऍडमिशन भेटण्यासाठी मदत होईल आणि जी सायंटिस्ट म्हणतोय आपण या याच्यामधून म्हणजे त्या कॉलेजेसमधून सायंटिस्ट हे सायंटिस्ट हे केले जातात तर त्याच्या आपल्याला मदत होईल आणि तुम्हाला पूर्ण ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन म्हणजे आफ्टर बारावी आणि पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत सेंट्रल गव्हर्मेंट पर तर्फे मंथली स्टायपेंड भेटतं मंथली स्कॉलरशिप भेटतं तर मी माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या क्लासेसच्या इन्स्टिट्यूटला मी नग नेहमी असं मी, मी गायडन्स करतो की पहिली एक्झाम तुमची अकरावीला आहे आणि ती के व्ही पी आहे एक्झाम तयारी करायची जबाबदारी ही आमची आहे मुलं त्याला रिस्पॉन्ड करतात मुलं एक्झाम देतात त्याच्यामुळे तुम्हाला आता लगेच प्रिपरेशनला स्टार्ट करायचे तर आता लक्षात घ्या अकरावीला जर मुलाची पर्सेंटेज सेव्हन्टी फाय पर्सेंट पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला के व्ही पी वाय के पी वाय एक्झाम हे द्यायची आत्ता नोव्हेंबरमध्ये लगेच येईल लॉकडाऊनमुळे थोडं शेड्यूल पुढे मागं होऊ शकतं त्याचं नोटिफिकेशन त्याचं जे अपडेट असेल ते आपण मुलापर्यंत आणि पालकापर्यंत पोहोचतोय आपल्या क्लासेसच्या मार्गा मार्ग त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी एक्झाम द्यायची जे डबल ई मेन ती आहे दोन हजार बावीस जानेवारीमध्ये आणि नंतर बोर्डची एक्झाम येईल तुमची स्टेट बोर्ड असेल स्टेट बोर्ड सी बी एस ई असेल सीबीएसई आय सी एस ई बोर्ड असेल आय सी एस ई त्याच्यानंतर तुम्हाला लगेच तुमचं एक महिन्यानंतर सीई टी येईल जे ई मेन येईल आणि नीट एक्झाम येईल हे बोर्डच्या एक्झाम झाल्यानंतर येईल तर तुम्हाला आता नक्कीच थोडं साराव समजला असेल एक्झामच्या बाबतीत तर पहिले एक्झाम असेल के व्ही के वी पी वाय, हे अकरावीला पण तुम्ही देऊ शकता बारावीला पण देऊ शकता नंतरची एक्झाम आहे जे ई इंजिनिअरिंगसाठी नीट मेडिकलसाठी साठी टी पी सी बी पी सी एम हे तुमचे स्टेट गव्हर्नमेंटचे जे कॉलेज आहेत त्याच्यासाठी तुम्ही एक्झाम देऊ शकता तर हे मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं थोडं साराव सांगितलं डिटेल स्ट्रक्चर आपण नंतरच्या सेशनमध्ये डिस्कस करूयात त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस अकरावीला ॲडमि सायन्सला ऍडमिशन भेटेल त्यावेळेस तुम्हाला मेन सब्जेक्ट असेल फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी आता हे चार विषय महत्वाचे बाकी इंग्लिश असतील ऑप्शनल असतील ज्योग्राफी असतील असे वेगवेगळे सब्जेक्ट असतील तर थोडं त्याला वेटेस कमी दिलं तरी चालेल परंतु आता ज्या आपण मेन जे सब्जेक्ट आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी सीबीएसई आणि आय सी सीच्या मुलांना या सब्जेक्टचे थोडं अवेअरनेस असतो कारण त्यांचा पूर्वीपासूनच सिलेबस हा डिस् डिफरन्सिएट केलेला आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी मध्ये परंतु जे स्टेट बोर्डची मुलं असतात दहावी करून आलेले असतात त्यांना हे माहिती नसते त्यांना फक्त सायन्स सब्जेक हा सब्जेक्ट माहिती असतो तो सायन्स हा डिस्ट्रीब्यूट होतो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये आणि मॅथ एक सब्जेक्ट असतो तर हे चार सब्जेक्ट आपल्याला मेन सब्जेक्ट असतात तुम्हाला जर प्रिपरेशन हे नीटचं करायचं असेल तर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे तीन सब्जेक्ट परफेक्ट करायचे आणि जर तुम्हाला जे ई किंवा इंजिनिअरिंग कॉलेजचे इंजिनिअरिंग साईड जर सिलेक्ट करायचे असेल तर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ सिलेक्ट करायचे आता विद्यार्थी मित्रांनो आमचा जर सोळा वर्षाचा अनुभव घेतला तर आम्ही सुरुवातीलाच गायडन्स करतोय की तुम्ही जरी मुलं जरी म्हणत असतील की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजेच नीट परंतु मी पर्सनली असं गायडन्स करतोय प्रत्येक पालकांना आणि प्रत्येक मुलांना की तुम्हाला जरी नीटची तयारी करायचं असेल तर तुम्हाला मॅथ सब्जेक्ट हा इथे तो ऑप्शनलला ठेवायचा नाहीये कारण का सांगतो मॅथ सब्जेक्ट हा एक असा सब्जेक्ट आहे ज्यावेळेस तुम्ही त्याचं प्रिपरेशन करायला जाता नक्कीच ती डेप जे आपण प्रिपरेशन करण्याची ती खूप असते जी आपली माइंड ॲबिलिटी असते ती खूप पळत असते तिथं आणि या मॅ हा मॅथचा ज्यावेळेस तुम्ही अभ्या ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत जाता तर तुमची जी माइंड कॅपॅबिलिटी आहे ती खूप प्रमाणात वाढते आणि ज्यावेळेस तुम्ही माइंड कॅपॅबिलिटी वाढते नक्कीच यास याचा फायदा हा तुम्हाला फिजिक्सला होणार आहे केमिस्ट्रीला होणार आहे आणि बायोलॉजीला तर ऑब्विसली होणार आहे त्याच्यामुळं मॅथ सब्जेक्ट हा ऑप्शनल ठेवायचा नाहीये जरी तुम्ही नीट प्रिपरेशन करत असतात तरी पण समजलं तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि परत मॅथच जर पाहिलं फिजिक्समध्ये सिक्स्टी पर्सेंट हा सिलेबस म्हणजे जी, जी क्वेश्चन असतात ते न्युमरिकल बेस असतात मॅथ स्किप केल्यामुळं आपला काय होतं फिजिक्सला प्रॉब्लेम होतो केमिस्ट्रीचा जो फर्स्ट पार्ट आहे ते फिजिकल केमिस्ट्री त्याच्यामध्ये पण परत प्रॉब्लेम येतो तिथं पण न्यूमेरिकल्स आहेत त्याच्यामुळे ही पूर्ण अडचण येते त्याच्यामुळे मी अकरावीपासून मुलांना सांगतोय की तुम्ही मॅथ हा सब्जेक्ट ऑप्शन नका ठेवू तुम्हाला अवघड जात असेल तर आम्ही इथं आहोत परफेक्ट करण्यासाठी आमची टीम इथं आहे परफेक्ट गायडन्स करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सपर्टाइज करू नक्कीच कमांड त्याच्यामध्ये मॅथमध्ये घेऊन म्हणजे दहावी पर्यंत हा पूर्ण वेगळा पार्ट आहे बारावीचा अकरावी बारावीचा हा पूर्ण वेगळा पार्ट आहे तर एक गोष्ट महत्वाची आहे म्हणजे जरी तुम्ही नीटचं प्रिपरेशन करत असाल तर मी पर्सनली सर्वांना मी सजेस्ट करतो की तुम्हाला मॅथ ऑप्शनल ठेवायचं ना नाही मॅथ सब्जेक्ट इथे इन्क्लूड करायचं आहे त्याच्यानंतर जो मेडिकलची साईड इंजिनिअरिंगची जी साइड येते त्या इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ या तीन विषयाचा अभ्यास करायचे तीन विषयाचा अभ्यास करायचा असेल तर या ठिकाणी इथं बायोलॉजी स्किप केलं तरी चालतं कारण बायोलॉजीचा पुढे इथं कुठं संबंध येत नाही इंजिनिअरिंग साईडला त्याच्यामुळे जर जा तुम्ही इंजिनिअरिंग साईडचं प्रिपरेशन करत असाल तर नक्कीच तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ सिलेक्ट करा आणि जर तुम्ही नीट जर प्रिपरेशन करायचं असेल तुम्हाला तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ हा सब्जेक्ट तिथं असेल ऑप्शनल असणार नाही कारण मॅथमुळे जी तुमची माइंड मॅच्युरिटी आहे ती कोणत्या सब्जेक्ट मुळे वाढत नाही तर हे एक तुम्हाला इथं सांगण्या सांगण्यासारखं महत्वाची गोष्ट आहे अशी वाटते त्यानंतर ज्यावेळेस आता आपण इथं लॉकडाऊनची वाट न पाहता किंवा दुसऱ्या कधी कॉलेज सुरू ऍडमिशन केल्यानंतर न पाहता तुम्ही तुमचं प्रिपेरेशन स्टार्ट करा तुमच्याकडे टाईम आहे आता मोस्टली जवळपास जुलै सेकंड वीक किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकपासून कॉलेजेस सुरू होतील किंवा ॲडमिशन प्रोसेस सुरू होतील जसं आपल्याला गव्हर्नमेंटकडून इन्स्ट्रक्शन भेटता तसे आपले क्लासेस हे फिजिकली चालू होतील म्हणजे मुलं क्लासमध्ये बसतील आपले इंट्रॅक्शन जे आपली नॉर्मल जुनी पद्धत आहे ती स्टार्ट होईल जसं आपल्याला गव्हर्नमेंटकडून इन्स्ट्रक्शन येईल परंतु तोपर्यंत तुमचं ही वेळ न वाया घालता आता आपण काय करतो दहावीची परीक्षा झालेल्या रोज टी व्ही बघायचो किंवा क्रिकेट खेळायचं किंवा सोसायटीमध्ये जागा असेल तर दुसरे खेळ खेळायचे परत जेवण करायचं परत दुपारी झोपायचं परत, पाई परत, पाई परत टी व्ही पाहायची परत संध्याकाळी झोपायचं परत ह्या गोष्टी अशा प्रोसेस सुरू होत आहेत हा टाइम वेस्ट जातोय आपला कारण जर तुम्हाला जर नीट जे डबल दोन हजार बावीस टार्गेट अचीव करायचं असेल तर तुम्हाला अभ्यास स्टार्ट करणं हे आत्ता गरजेचं आहे नॉर्मली आपली एप्रिल पासून बॅच सुरू होते दरवर्षी परंतु या लॉकडाऊन मुळे आपण सतरा जून पासून बॅच सुरू करतोय कारण पेपरच झाले नव्हते त्याच्यामुळे मुलं आणि पालक खूप कन्फ्युजन मध्ये होते की एक्झाम होणार आहे एक्झाम होणार आहे परंतु आता गाईडलाईन्स क्लिअर आले आहेत एक्झाम ही तुमची होणार नाही तुमचं जे ग्रेस मार्क्स काढून एव्हरेज मार्क्स काढून तुम्हाला रिझल्ट दिला जाईल आणि जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये तुम्हाला रिझल्ट तुमच्या हातामध्ये पोहोचेल आणि ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल नक्कीच तुम्ही कॉलेज पण तुम्हाला भेटून जाईल आणि तुमची अकरावीची प्रोसेसही स्टार्ट होईल तर या गोष्टीसाठी वेळ न घालवता तुम्ही आता प्रिपरेशन स्टार्ट करा आता जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस नीट आणि जे अभ्यास करताय मी अगोदरच सांगितलंय ही एक्झाम सोपी आहे का नाहीये ही एक्झाम अवघड आहे का नाहीये परंतु जर प्रॉपरली गायडन्स झालं तर नक्कीच एक्झाम ही सोपी होऊन जाईल आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचे जर मुलं पाहिलं तुम्ही पुणे किंवा मुंबईमध्ये मुलं जर पाहिलं किंवा लातूर साईडला जर मुलं पाहिले तर आठवी पासून मुलं प्रिपरेशन करतात नीट आणि जे डब्ल्यू साठी पासून आता माझं जर ऑब्झर्वेशन पाहिलं किंवा माझं जर अनालिसिस केलं या स्टडीचं सगळं की प्रिपरेशन जर तुम्ही पासून प्रिपरेशन करत असाल तर तुमची तीन तास रोजची स्टडी ही सफिशियंट आहे म्हणजे तुम्ही आठवीपासून प्रिपरेशन स्टार्ट करताय अकरावी बारावी रोज फक्त तीन तास डेली अभ्यास करा तुम्हाला नीट किंवा जे डब्ल्यू क्रॅक करण्यास करण्यास करण्यापासून कोणी रोखू शकत नाहीये परंतु आपण दहावीपर्यंत मध्ये असतो दहावीपर्यंत आपण नीट जेडबल आपल्याला संबंध नसतोय आता आपल्याला थोडा अकरावीला आल्यानंतर समजतो की नीट जे डब्ल्यू एक्झाम हे काय पण म्हणून सांगतो मी आता आपल्याला अकरावीपासून हातात आहे तर अकरावीपासून ज्यावेळेस आपण अभ्यास स्टार्ट करतोय म्हणजे आजपासून ज्यावेळेस आपण अभ्यासाला स्टार्ट करतोय तर त्यामध्ये आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास अभ्यास होणं गरजेचं आहे चार तास हा तुम्ही फक्त अकरावीला ठेवायचा आणि पाच तास हा बारावीला अभ्यास ठेवायचा या आपण वेळोवेळी गाईडलाईन्स देतोय हे रेग्युलर शेड्यूल फॉलो करायचं नक्कीच तुमचं यश हे यश तुमचं असणार आहे याच्यामध्ये तुमची जे ड़े ड़े It is a तुम नीट आणि जे क्रॅक करण्याची जी प्रक्रिया आहे इट इज अ कंटिन्युअस एका रात्रीमधून तुम्हाला सांगितलं की नीट क्रॅक करायची जे क्रॅक करायची आणि वरून देव जरी आला तरी आपल्याला नीट जे क्रॅक होऊ शकत नाहीये ही कंटिन्युअस प्रोसेस आहे ही प्रोसेस आहे म्हणजे तुम्ही जसं पाहताय समजा एखादं पीक आपण जमिनीमध्ये त्याच्या बिया जर हे केलं तर चार पाच दिवस लागतात लागता ते उगवण्यासाठी म्हणजे वरून जमिनी मधून बाहेर येण्यासाठी चार पाच दिवस लागतात तसे आपलं हे म्हणजे तुम्ही म्हणताय का की आज केलं लगेच दुसऱ्या तासाला तुमचं जे पीक आहे ते वर यायला पाहिजे तसं नाही होऊ शकत कारण हे प्रोसेस आहे चार एक पाच दिवस आपल्याला लागतात त्याच्यानंतर आपल्याला सगळं दिसतं त्यासाठी जरी आपण नीट जे क्रॅक करत असतो अभ्यास करत असेल तर आपल्याला दोन वर्षाची ही पूर्ण प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस पूर्ण आपला कष्ट घेऊन अथक परिश्रम घेऊन प्रॉपर गायडन्स घेऊन आपल्याला सगळ्या गोष्टी या फॉलो करायच्यात आणि हे फॉलो केल्यानंतरच आपल्याला तुमची नीट आणि जे डब्ल्यू एक्झाम हे क्रॅक होणार आहे तर मी सांगतोय आता मी दहावीपर्यंतचा पर्यंतचा विषय घेत नाही दहावीपर्यंत तुम्ही कसे असताल तुम्ही खूप एक्सपर्ट आहात तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही खूप डव आहात तुम्ही खूप मीडियम आहात ते मला नाही माहिती पण दहावी नंतर काय करायचे दहावी नंतर तुम्हाला चार तास डेली अभ्यास करायचे अकरावी फुईपर्यंत आपली अकरावी ही डिसेंबरला संपत जानेवारी पासून आपण बारावी चालू करतोय त्यानंतर आपला अकरा म्हणजे जानेवारी दोन हजार एकवीस पासून पाच तास डेली अभ्यास करायचे अभ्यास म्हणजे क्लासमचा अभ्यास नाही तुम्हाला घरी जाऊन तुमचा सेल्फ स्टडी करायचे आणि ही केल्यानंतर आम्ही तुम्हाला चार रोज असाइनमेंट असेल डी पी पी असेल हे पूर्ण शेड्यूल दिला जातो स वर्क दिलं जातं ती फक्त प्रॉपरली फॉलो करायची तर तुम्हाला मी आत्ता सांगतोय की चार तास अभ्यास हा अकरावीला सुरू करायचे पाच तास हा तुम्हाला बारावीला अभ्यास करायचे आता लक्षात घ्या चार तास तुम्ही अभ्यास करता मी जर तुम्हाला म्हटलं की आज तुम्ही चार तास अभ्यास सुरू करा तर तुम्ही बसू शकत नाहीये तुम्ही सुरुवातीला एक तास बसताल त्याच्यानंतर चार दिवसानंतर दीड तास होईल दोन तास होईल तीन तास होईल साडेतीन तास होईल चार तास होईल असं तुमचं वाढत वाढत जाईल म्हणजे तुम्हाला एक दोन महिने लागतील हे चार तासाचे शेड्यूल हे तुम्हाला प्रॉपरली करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला आत्ता सुरुवात करणं गरजेचं आहे आणि जर मी आता खूप डॉक्टर लोकांशी भेटलेलं आहे म्हणजेच फिलॉसॉफी लोकांकडे लोकांसोबत तर त्यांचे म्हणणं असं आहे ज्यावेळेस तुम्ही एखादी प्रोसेस स्टार्ट करताय ती प्रोसेस स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला एकवीस दिवस लागतील ती अडॉप्ट करण्यासाठी म्हणजे जे एक्झाम्पल घ्या तुम्ही जर म्हटलात की मला आता पहाटे चार वाजल्यापासून अभ्यास करायचे मग तुम्ही काय करताल अलार्म लावता अलार्म लावल्यानंतर काय होईल अलार्म वाजेल पहाटे चार वाजता तो बरोबर विचार वाजेल म्हणजे त्याला आपण सेट केलं तो वाजणार आहे त्याच्यानंतर तुम्ही बंद करताल सुरुवातीला त्याच्यानंतर परत बंद करता ल, परत बंद करताल असं करत करत तुम्हाला पावणे पाच वाजतील उठण्यासाठी परत दुसऱ्या दिवशी जर आपण तेच प्रोसेस केली तर तुम्ही पावणे पाच पावणे पाचचं साडेचार वर येताल परत तीन चार दिवसानंतर सव्वा चारला येतात त्याच्यानंतर चारला येताल आणि तुम्ही एकवीस दिवसानंतर ऑब्झर्वेशन करा तुम्ही ॲटोमॅटिकली अलार्म न वाजता तुम्ही चार वाजता जागे होताल अभ्यासासाठी त्याच्यासाठी तुम्हाला ही सुरुवातीचा पहिला दिवस येणं महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी अभ्यासाला आपल्याला स्टार्ट करायचे आतापासून आता लक्षात घ्या मी म्हणतोय की एवढा अवघड आहे नाही सोपं सो आहे हे सगळ्या गोष्टी बोलतोय मी परंतु टेन्शन घ्यायचेत का नाही घ्यायचं एकदम हसत खेळत प्रॉपरली मेंटेन करत सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे जायच्यात कारण हे आपलं एक दिवस आपल्याला कष्ट करायचे आपल्याला दोन वर्ष कष्ट करायचे प्रॉपरली सकाळी ब्रेकफास्ट दुपारी लंच असेल इव्हनिंगला काही तुम्ही थोडा ब्रेकफास्ट करत असताल परत तुमचं चहा असेल दूध असेल परत त्याच्यामध्ये रात्री जेवण हे प्रॉपरली सगळं व्यवस्थित करायचं आणि अभ्यासाला सुरुवात करायचे आहेत हेल्थ सांभाळत सांभाळत पुढे गोष्टी आपल्याला आहेत आता ज्यावेळेस तुम्ही चार तास अभ्यास करताय म्हणजे मी सांगतोय तुम्हाला अकरावीला चार तास आणि बारावीला पाच तास हे तुमचं यशाचं पहिलं सूत्र आहे त्याच्यानंतर कंटिन्युअस तुम्हाला अभ्यास आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय दहावीपर्यंतचा अभ्यास हा वेगळा होता म्हणजे दहावीपर्यंत जर पाहिला आपण की आपण वाचायचं वाचल्यानंतर आपल्याला समजायचं मग त्याच्यानंतर आपण ते लिहायचं परंतु इथं अकरावी आणि बारावीला पूर्ण मीडियम हे इंग्लिश आहे काही मुलं सेमी इंग्लिशचे असतात काही मुलं से मराठी मिडियमचे असतात काही मुलं इंग्लिश मिडियमचे असतात तर इथं पूर्ण तुमचे स्ट्रक्चर डिफरंट आहे आणि स्ट्रक्चर डिफरंट असल्यामुळं तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथं लिहून अभ्यास करायचे लिहिल्याशिवाय पर्याय नाही खूप खूप लिहा म्हणजे एखादी एखादीशन जरी असेल तर तुम्हाला लिहायचेत तुम्हाला एखादी मेजरमेंटची डेफिनेशन असेल तुम्हाला एखादी युनिटची डेफिनेशन असेल तर वाचायचं नाही प्रत्येक गोष्टी लिहून अभ्यास करायचं कारण इथं प्रॉब्लेम काय होतो आमचं जर ऑब्झर्वेशन जर पाहिलं तर मुलं काय करतात ज्यावेळेस मेन एक्झामला पेपरला जातात इथं आपल्याला आडखळत आडखळत एखादा शब्द आठवत नाही आणि शब्द आठवत नाही झालं तर मागचं पण सपाट होतं पुढचं पण सपाट होतं त्याच्यानंतर आपल्याला काहीच आठवत नाही आपण मेहनत केली असते परंतु मेहनत ही थोडं चुकीच्या पद्धतीनं केली असते आणि यालाच काय होतं आपलं हे काय होतं इथं मार्क्स मिस होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे लिहून अभ्यास करा तुम्हाला मी एक आता पहिला जो आपला टास्क पुरुई पहिल्या चॅप्टरच मी तुम्हाला टास्क देतो फक्त त्या टास्क जसा टास्क दिले जसं इंस्ट्रक्शन दिले आहेत त्या फॉलो करा नक्कीच तुम्हाला एक कॉन्फिडन्स हा वेगळा येईल त्या फक्त एक एक चॅप्टरबद्दल तर आपण वेळोवेळी नक्कीच आपण गायडन्स करणार आहे आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करणार आहे तर हे थोडं इंट्रोडक्शन लेवल आपण घेतलेलं आहे की अकरावीचं नंतर कसं काय करायचं एक्झाम कोणकोणत्या असतात आता याच्यानंतर आपण आपल्या ऍडमिशनच्या संदर्भात बोलूयात आता आपण सतरा जून पासून जे दोन हजार बावीस म्हणजे नीट जे डब्ल्यू दोन हजार बावीस असे आपलं बॅचचं नाव आहे तर ही बॅच आपण सुरू करत आहेत बॅच ज्यावेळेस सुरू होते सुरुवातीच्या आपण तेरा दिवस आपण फाउंडेशन कोर्स हा आपण डिझाईन केलेला आहे कारण काही मुलांना काय होतं की एखाद्या एल सी फ्रॅक्शन नंबर दिला एडिशन अप्ट्रॅक्शन येत नाही व्हेरिएबल लेफ्ट साईड राईट साइड परत लॉक लॉक लॉगरिथमिक लौकर ऑपरेशन्स ऑपरेशन जे की महत्वाचे आपले पार्ट्स आहेत जे आपल्याला अकरावे आणि बारावेला यूज होत आहेत तर ते आपण पहिल्या तेरा दिवसांमध्ये आपण इथं स्टार्ट करतोय तेरा दिवसांमध्ये आपण पूर्ण परफेक्ट करतोय आणि त्यानंतर एक जुलैपासून आपले लाईव्ह ऑनलाईन लेक्चर स्टार्ट होत आहेत म्हणजेच रोज तुम्हाला बॅचचा टायमिंग असेल जसं की सकाळी असेल मे बी दहा ते एक मध्ये तर तुम्ही रोज त्या दहा ते बारा बारा ते एक असं रोज दोन लेक्चर्स असतील सुरुवातीला म्हणजे आत्ताच आपण जास्त बर्डन देता कामा नये रोज दोन लेक्चर असतील ते दोन लेक्चर तुम्हाला डेली फॉलो करायचे आहेत तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली जाईल लिंकमधून तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पाहिले जातील त्याच्यानं तुम्ही व्यवस्थित पाहून तुम्हाला तुमचा अभ्यास हा त्या त्या दिवशी करायचे तुम्हाला इंस्ट्रक्शन ह्या प्रॉपरली दिल्या जातील सगळ्या त्या इंस्ट्रक्शन फॉलो करून त्या त्या दिवशी तुमचं टास्क हे कंप्लीट करायचे त्याच्यानंतर आपले ज्यावेळेस तुम्ही टास्क कंप्लीट करताय आपली दर गुरुवारी आणि रविवारी आपली ही एक्झाम असते आता लक्षात घ्या मी विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास करायचे तुम्हाला अभ्यास स्टेट बोर्ड आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ह्या दोन एक्झामचा बॅलन्स करत करायचे स्टेट बोर्ड म्हणजे तुमचं जे असं स्टेट बोर्ड असेल अकरावले जे ऍडमिशन घेत आहे ती बोर्ड असेल त्या एक्झाम मध्ये कमीत कमी, कमी आपण टार्गेट ठेवायला पाहिजेत की नव्वद टक्के मला बारावीला पडलेच पाहिजेत आणि आपलं ऑबियसली टार्गेट तर आहे नीट आणि जे डब्ल्यू दोन हजार बावीसचं तर हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी नव्वद टक्के अचीव्ह करण्यासाठी आपल्याला काय लागतं हे धडपड आपल्याला असणं गरजेचं आहे नव्वद टक्के तुम्हाला ज्यावेळेस मार्क घ्यायचे तर अभ्यास मी जस आता सांगितलं चार तास तुम्हाला सेल्फ स्टडी करायचे आणि पाच तास तुम्हाला बारावीला सेल्फ स्टडी करायचे तुमच्या स्टेट बोर्डसाठी मी प्रॉपरली सगळ्या गोष्टी फॉलोअप आपली क्लासची पूर्ण टीम तुम्हाला कॉपरेट करत राहील गायडन्स करत राहील फक्त त्या इन्स्ट्रक्शनचं फॉलो करा बाकी सगळं सोडून आमच्यावर द्या त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय आता आपली जी प्रोसेस काय असते आपली गुरुवारी आणि रविवारी एक्झाम असते म्हणजे त्या वीकमध्ये जो पार्ट आहे तर दर गुरुवारी आणि रविवारी एक्झाम असते स्टेट बोर्डची एक्झाम असते स्टेट बोर्डच्या पॅटर्ननुसार आणि नीट आणि जे डब्लची एक्झाम असते नीट आणि जे डब्लूच्या पॅटर्ननुसार ऑनलाईन पेपर असतो ऑनलाइन तुम्हाला मुलांना मोबाईलवर देता येतो किंवा आपण तुमचा लॅपटॉप असेल पी सी असेल तर ती पण एक्झाम देता येईल तर याच्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या आवश्यक आहेत आता विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक गोष्ट अशी आहे की सर्वांनी एक मोबाईल आणि नेट ही विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे आता दहावी पर्यंतच्या मुलांकडे मोस्टली मोबाईल नसतो पालकांकडे असतो तरी पण थोडं तुमचे आईकडे असेल किंवा वडिलांकडे असेल तो मोबाईल घेऊन कारण आता पर्याय नाही कारण पुढचा एक महिना आपल्याला लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही आणि आपला कम्युनिकेशन करण्यासाठी आपलं एकच मीडियम आहे तर मोबाईल आणि इंटरनेट तर इंटरनेटची कनेक्टिव्हिटी स्ट्राँग ठेवा कारण इंटरनेटशिवाय आपल्या म्हणजे क्लासची आणि तुमच्यामधली बॉन्डिंग होऊ शकत नाही तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी स्ट्राँग ठेवा जेणेकरून तुम्हाला डिस्टर्ब होता येणार नाही आणि जसं आपलं लाईव्ह म्हणजे फिजिकली क्लास असेल तसंच आपण पूर्ण डेमॉन्स्ट्रेट आपण पूर्ण ऑनलाइन थ्रू करतोय पुढच्या एक महिन्यासाठी जसा गव्हर्नमेंटकडून गायडन्स येतील पॉझिटिव्ह गायड येतील क्लास ओपन करेल आणि आपला लाइव क्लास जो फिजिकली क्लास येईल तो पण सुरू होईल तरी पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या अभ्यासाला सुरुवात हे आपल्याला आतापासून करायची बाकी डोक्यात काही घ्यायची नाही लॉकडाऊन असेल काही दिवसांत लॉकडाऊन ओपन होईल परिस्थिती नॉर्मल होईल सगळ्या गोष्टी ह्या होणार आहेत बरोबर आहे तर ह्या गोष्टी न ही करता किंवा वेट न करता लवकरात लवकर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा स सर्वजण पास होणार आहात नक्कीच तुम्ही अभ्यास केलेला आहे पास होणार आहात चांगले मार्क्स पण भेटणार आहात तर हे मला माहितीच आहे परंतु आपण पुढच्या गोष्टीसाठी ही वेळ न घालता आपलं पुढचं टास्क आहे खूप ते खूप मोठं आहे आणि याला प्रॉपरली गायडन्स आपला टास्क कम्प्लीट करायचे त्याच्यामुळं तर, तर पूर्ण गोष्टीसाठी आपण तयार होऊन आता अभ्यासाला लागा वीकली टेस्ट असतात आपल्या वीकली टेस्ट असल्यानंतर विकली म्हणजे आपण गुरुवार आणि रविवार हा रिझर्व्ह ठेवलेला आहे एक्झामसाठी साठी सुरुवातीला आपण पहिले जे तेरा दिवसाचा कोर्स आहे आपला तेरा या मदे है थे थे। ते पंधरा दिवसाचा यामध्ये आपण एक्झाम हे ठेवत नाहीत फक्त मुलांना टास्क देतोय त्यानंतर आपलं जसं सिलेबस स्टार्ट होईल एक जुलैपासून म्हणजे जो अकरावीचा सिलेबस आहे तर तुम्हाला लगेच तुम्हाला प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी टेस्ट असतील त्या टेस्टचे मार्क्स तुम्हाला तुमच्या पालकांच्या मोबाईलवर पोहोचले जातील ऑनलाईन मेसेज थ्रू पोहोचले जातील त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी पालकांची ही मीटिंग असते प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी पालकांची मीटिंग असते तर आता हा अकरावीचं वर्ष आणि बारावीचं वर्ष म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर तर लॉकडाऊन होईपर्यंत आपली मंथली ऑनलाईन मीटिंग असेल जी वेगवेगळ्या आपण झूम किंवा जे आपलं वेब सिस्को वेब आहे वे त्याच्या थ्रू आपण मीटिंग कंडक्ट करतोय तर हे ऑनलाईन मीटिंग असते लॉकडाऊन होईपर्यंत आणि लॉकडाऊन संपलं त्याच्यानंतर आपण तुमच्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी ही मीटिंग फिक्स असेल जे करून तुम्हाला मीटिंग ही अटेंड करायची म्हणजे अकरावीची समजा घ्या एक सात आठ महिने आणि पुढचे तुमचे बारा महिने तर तुम्हाला एक वीस दिवस मुलांसाठी काढून मुलांच्या करिअरसाठी काढून तुम्हाला मीटिंग ही अटेंड करायचे दुस काम असेल हे असेल तर थोडं आपण थोडं ऍडजस्टमेंट करून हे मीटिंग अटेंड करायचे जेणेकरून तुमची आणि जी इन्स्टिट्यूटची बॉन्डिंग असेल तुमच्या मुलांची तुमच्या पाल्याची जी प्रोग्रेस असेल ते तुम्हाला नक्कीच समजेल आपला ऑनलाईन एक ॲप आहे तुम्ही जर प्ले स्टोरला गेलात पुजारी कोचिंग क्लासेस जर टाईप केलं तर तुम्हाला तिथं तुम्हाला ॲप दिसेल तर ते ॲप डाउनलोड करून घ्या ॲडमिशन जशी प्रोसेस झाली तुम्हाला तुमचं तिथं अकाउंट क्रिएट होईल ॲडमिशन अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुमचं पूर्ण लेक्चरशी आपण त्या ॲप आप थ्रू तिथं डिलिव्हर करतोय तुमची जी पूर्ण मुलांची प्रोग्रेस असेल अटेंडन्स असेल रोजची टेस्ट मार्क्स असेल हे सर्व त्या ॲपमध्ये रेकॉर्ड केलं जातं म्हणजे तुम्ही तिथं रोजच्या रोज पण पाहू शकता सगळी प्रोग्रेस पाहू शकता इवन तुमच्या ज्यावेळेस टेस्टचा मेसेज येतो तर तुमच्या मुलाचा रँक किती आहे म्हणजे किती मुलांनी समजा साठ मुलांनी एक्झाम तिथं अपेक्षा झाले आहेत साठ पैकी तुमचा मुलगा कोणत्या रँकमध्ये आहे हे पण तिथं सांगितलं जातं मॅक्झिमम मार्क किती आहे मिनिमम मार्क किती आहेत त्याच्यामुळे टेस्टचं पण अनालिसिस आपण व्यवस्थित करू शकतो टेस्ट हे आपण हार्डनेस लेवल हा थोडा हार्ड असतो कारण आपण जसं जसं हार्डनेस आपण वाढवत जाईल तर तसं मुलांना एक सवय होऊन जाईल डिफिकल्ट क्वेश्चनची आणि नक्कीच एक्झामला ही मदत भेटणार आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आणि आपल्या स्टेट बोर्डला तर ह्या गोष्टी आपण एकदम प्रॉपरली गायडन्स करतोय आपली टीम है, जी एक्सपर्टाईज है, आ, फाकल्ती, फाकल्ती फाकल्ती आहे जी प्रॉपरली एक्सपर्टाइज आहे प्रॉपरली आपण व्यवस्थित सगळं गायडन्स करून एक्सपिरियन्स फॅकल्टी पी एच डी फॅकल्टी आपल्या क्लासेसमध्ये आहेत तर याचाच तुम्ही नक्कीच फायदा घेऊन घेऊ शकता स्टडी मटेरियल आपलं हे पूर्ण प्रॉपरली डिझाईन केलेलं आहे म्हणजे जर तुम्ही मागच्या एक्झाम किंवा मागच्या एक्झामवर जर तुम्ही कम्पेअर केलं तर मोस्टली तसेच क्वेश्चन तुमचे जे जे मेन नीट आहे आणि जे डब्ल्यू आहे त्या एक्झामला असतात त्याच्यामुळे आपण एवढी प्रॅक्टिस करून घेतो मुलांकुल आमच्याकडे एक पेक्षा जास्त क्वेश्चन आम्ही स्टोर करून ठेवले आहेत म्हणजे डिझाईन केलेले आहेत फॉर द स्टुडंट तर आता एक लाखापेक्षा जे जास्त क्वेश्चन आपण एवढी प्रॅक्टिस केलो दोन वर्षामध्ये मला नाही वाटत याच्या बाहेरचा क्वेश्चन कुठे येणार आहे तर ह्या गोष्टी आपण सगळ्या प्रॉपरली करतोय जस जसं तुम्ही तुम्ही फॅमिलीवर होताल तुम्हाला नक्की त्या गोष्टी समजून जातील त्यानंतर पॅरेंटिंग तुम्हाला सांगितलेच आहे ऑनलाईन टेस्ट होतील आपण ग्रामीण भागात जर मुलं असतील तर ग्रामीण भागातल्या मुलांना नेट कनेक्टिव्हिटीचा थोडा थो प्रॉब्लेम येतो थो। तर त्यांच्यासाठी ऑफलाईन एक्झामचं पण एक ॲप आप आपण डेव्हलप आप आप केलेलं आहे त्यामध्ये आपण जवळपास एक लाख पंचवीस हजार क्वेश्चन्स जे आपण एन सीआरटी आणि आपण एन सीआरटी आणि जे रेफरन्स बुक आहेत त्यामधून आपण तिथं क्वेश्चन सिलेक्ट करून तिथं आपण इनपुट केलेले आहेत तर हे खूप मोठ्या प्रमाणात आपण इथं सिस्टीम राबवलेली सगळ्या गोष्टीमध्ये मुलांच्या सक्सेस भेटण्यासाठी त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात करताय अभ्यासाला तुम्हाला आत्ता चार तास पॉसिबल नाही होणार पण एक तास तर ॲटलिस्ट तुम्ही अभ्यास सुरुवात करा वेळ आहे तुमच्याकडे वेळ घालू नका आणि ह्या प्रॉपर वेळेचा उपयोग तुम्ही करून घ्या स्टडी मटेरियल हे खूप प्रॉपरली असेल तुम्हाला कोणते बाकीचे बुक्स परचेस करायची गरज नाही काही रेफरन्स बुक आहेत आणि एन टीचे बुक्स आहेत तेच थोडं परचेस करायचे आणि टेक्स्ट बुक असेल कारण आपण जे टीचिंग करतोय सुरुवातीपासून कारण आपण काही काय होतं की बारावीनंतर नीट जे डब्ल्यू चे प्रिपरेशन करतात आणि एक महिन्यासाठी प्रिपरेशन करण्यासाठी हा वेळ सफिशियंट नसतो त्याच्यामुळं अकरावीपासून आपल्याला प्रिपरेशन करणं गरजेचं आहे आणि आपण टीचिंग हे स्टेट बोर्ड बॅलेन्स करत करत एन सीआरटी मधून टीचिंग चालू करतो एन टी म्हणजे सीबीएससी बोर्ड कारण एन टी हा जो सीबीएससी बोर्ड आहे हा नॅशनल लेवलचा आहे आणि त्याच्यामधून आपल्याला जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपल्याला त्याच्यामधून यायची दाट शक्यता असते त्याच्यामुळे एन सी आर ची टीचिंग आपण अकरावीपासून स्टार्ट करतोय तर तुम्हाला ते थोडे एन सी आर टीचे बुक्स आणि काही रेफरन्स बुक आहेत जसे डी सी पांडे असेल एस सी वर्मा असतील आर डी शर्मा असतील हे बुक्स तुम्हाला मी प्रॉपरली सांगेल सगळ्या गोष्टी तर ह्या थोडं परचेस करायचे आहेत बाकी क्लासच्या नोट्स स्टडी मटेरियल अकरावीच्या तुम्हाला भेटतील बारावीच्या भेटतील ऍप आपण डेव्हलप आहे ते ऍप पण तुम्हाला भे, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटते त्याच्यानंतर आपण जी क्वेश्चन बँक डिझाईन केली ते तुम्हाला सगळं भेटते डेली टास्क भेटतो आपल्याला रोज आपण मुलांना तीनशे ते साडेतीनशे क्वेश्चन देतो टीचिंग झाल्यानंतर ते मुलांनी सॉल्व्ह करायचे म्हणजे मुलं हे पूर्ण दोन वर्ष पूर्ण हे बिझी असतील तुमच्या टार्गेटसाठी तुमच्या टास्कसाठी तर हा एक थोडा अवेअरनेस प्रोग्राम आपण जी आजचं फर्स्ट सेशन आहे ते आपण मुलांना आणि पालकांनी थोडं माहिती असणं आवश्यक आहे त्याच्यासाठी आपण हे सेशन डिझाईन केला होता नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतात प्रॉपरली सगळ्या समजल्या असतील आणि आता थोडं पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन पॉझिटिव्ह थिंक घेऊन नक्कीच जे आपलं टार्गेट आहे नीट जे डब्ल्यू दोन हजार बावीस हे टार्गेट अचीव करण्यासाठी तत्परतेनं पुढे या आणि आपला जो क्लासेससोबत आपण जे ॲक्टिव्हिटीज सुरू केलेत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा सुरुवातीला आपण हा जो कोर्स आहे फाउंडेशन कोर्स हा आपण डिझाईन केलेला आहे तर सुरुवातीला फाउंडेशन कोर्स होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जोरे एक जुलैपासून आपण रेग्युलर कोचिंग कोचिंग स्टार्ट करत आहे अकरावीची बुक्स तुम्हाला लगेच भेटून जातील अकरावीचे बुक्स लगेच भेटून जातील जसे ऍडमिशन प्रोसेस होईल तुमचं स्टडी मटेरियल तुम्हाला क्लासेसच्या इन्स्टिट्यूट मधून तुम्हाला भेटून जाईल जेणेकरून मुलांचा अभ्यास हा रोखता कामान नाही मग सांगण्याची एवढी एकच इच्छा की वेळ घालू नका माया आणि जी आपलं नंतरची प्रोसेस तर होणारच आहे फॉर्मॅलिटी सगळ्या होणार आहे रिझल्ट लागणार आहे ऍडमिशन भेटणार आहे सगळ्या गोष्टी होणार आहेत फक्त एकच गोष्ट तुम्हाला करायची तुम्हाला आता तयारीला लागायची तुमच्या दोन हजार बावीसचं जे स्वप्न आहे ती टार्गेट तुम्हाला अचीव्ह करण्यासाठी आणि ते स्वप्न साध्य करण्यासाठी वी आर हेअर आम्ही इथं आहोत आमची टीम पूर्ण इथं आहे तुम्हाला सगळं सक्सेस भेटवण्यासाठी प्रॉपर गायडन्स करण्यासाठी तर हा सेशन सर्वांना आवडला असेल अशी अपेक्षा करतोय आणि नक्कीच तुम्ही सर्व एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन तुम्ही ह्या टास्कसाठी मागे लाग टास्कसाठी मुलांना नक्कीच तुम्ही प्रोत्साहन देताल आपण एक ग्रुप जॉईन केलं ग्रुप डेव्हलप केलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप त्यामध्ये मुलांनी ॲड व्हायचे मुलांचा नंबर आणि पॅरेंट्सचा नंबर तर तो ॲड करायचा आहे आणि ही माहिती लवकरात लवकर सर्व तुमचे जे रिलेटिव्ह असतील फ्रेंड्स असतील त्यापर्यंत ते पोहोचवा जेणेकरून ही जी वेळ आहे ती वेळ जाणार नाही आणि ह्या वेळेचा सदुपयोग हा नक्कीच होऊन जाईल तर हा एक सेशन आहे तर सर्व मुलांनी तयारीला लागा ला आता आपलं टार्गेट हे आत्ताचं टार्गेट नाही आपलं टार्गेट हे दोन हजार बावीसचं टार्गेट आहे आणि ह्या दोन हजार बावीसच्या टार्गेटसाठी आज आपण पहिलं पाऊल उचलत आहोत आपण पी सी सी जॉईन करत आहोत आणि नक्कीच आपण तुम्ही जो विश्वास दाखवताय आमच्यावर तो आम्ही आपण सार्थ करायचा हा नक्कीच प्रयत्न करत प्रयत्न करणार आहोत आणि नक्कीच तुमचं यश हे भेटून देणार आहोत त्याच्यासाठी फक्त पार्ट्स आहेत तीन मेन पार्ट्स आहेत एक आहे स्टुडंट दुसरा आहे पॅरेंट्स आणि तिसरा आहे इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट तर चोवीस तास तुमच्या सोबत असणार आहे मुलं मुलांकून आपल्याला करून घ्यायचे प्रोसेस सगळ्या आणि पालकांनी सगळी मॉनिटरिंग करायचे आणि एवढं केल्यानंतर नक्कीच तुमचं जे मे मध्ये तुमच्या हातामध्ये जी मार्कशीट येणार आहे मे दोन हजार बावीस मध्ये ती मार्कशीट ज्यावेळेस तुम्ही पाहताल तर तुमच्या चेहऱ्यावरचं जे हसो असेल त्याला हे पूर्ण आपण जे कष्ट असणार आहे त्या कष्टाचं फळ हे आपल्याला नक्कीच भेटणार आहे सो आय होप दॅट एव्हरी वन हॅज अंडरस्टूड व्हेरी प्रॉपरली विथ दिस व्हिडिओ रिगार्डिंग द ओरिएंटेशन सेशन नंतरच सेशन आपण असतील पेपर म्हणजे आत्ताच आपण नाही आणखी ऑपॉर्च्युनिटी काय काय आहेत हे आपण हळूहळू डिझाईन करतोय ते तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू पाठवलं जाईल तर या गोष्टीचा फायदा करून घ्या इन्स्टिट्यूट जॉईन करून घ्या जे की तुमची प्रोसेस असेल ते प्रोसेस सगळ्या व्यवस्थित करून मुलांना आता अभ्यासाला सुरुवात करायला सांगा कमीत कमी एक तास एक दोन दिवसापासून अभ्यास स्टार्ट व्हायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर मुलांना चार तास अभ्यास करायला पाहिजे व्हायला पाहिजे म्हणजेच व्हायला पाहिजे बारावीला पाच तास अभ्यास व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे तर हे थोडं आपण इंट्रोडक्टिव्ह लेक्चर आज आपण हे केलेलं आहे त्याच्यानंतर रेग्युलर आपला क्लासेस सुरू होतील तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू आणि जो आपला ग्रुप आहे त्याच्या थ्रू कम्युनिकेट केलं जाईल ॲप तुम्ही पुजारी कोचिंग क्लासेस प्लेस्टोरला जा ॲप डाउनलोड करून घ्या त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शेड्यूल हे सर्व गोष्टी भेटल्या जातील प्रॉपरली सगळं कम्युनिकेट केलं जाईल आपलं ऑफलाईन एक्झामचा ॲप पण वेगळा आहे आणि त्याच्यानंतर ऑनलाईन जे एक्झाम आपण शेड्यूल करतोय दर गुरुवारी आणि रविवारी ही पण एक आपण ऍक्टिव्हिटी तुम्हाला नंतर ते क्लासेसचं सगळं सांगण्या सांगण्यात सा येईल आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण प्रॉपरली सांगण्यात येतील तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या जे रिलेटिव्ह असतील फ्रेंड असतील यापर्यंत शेअर करा जेणेकरून हा जो लॉकडाऊनचा टाइम आहे हा प्रॉपरली युटिलाइज करून नक्कीच आपण जे आपलं जे टार्गेट आहे दोन हजार बावीस नीट जे डब्ल्यू दोन हजार बावीस त्याच्याकडे आपण वाटचाल करायला आजपासून सुरुवात करूया सो थँक्स फॉर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ